या बातमीचे प्रायोजक आहेत LIC डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले. भारतातील नंबर 1 लाईफ इन्शुरन्स कंपनीचा भाग बना. विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान, आजच संपर्क करा पुणे जिल्ह्यातील सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले यांना. संपर्कासाठी क्रमांक 9921871777 तसेच 9107304040. धन्यवाद. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पारगाव बगाडवाडी या ठिकाणी बिबट्यानं भरदिवसा शेळीवरती हल्ला करून तिला ठार केलंय. दिवसेंदिवस पश्चिम पट्ट्यामध्ये बिबट्याचं प्रमाण वाढत असताना वारंवार या घटना घडतायत. नागरिकांमध्ये त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दिवसा शेळीवरती हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे लवकरात लवकर त्याला जेरबंद करावं अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करत असताना वन खात्यात देखील आम्ही त्याला जेरबंद करून व नागरिकांमध्ये झालेल्या भीतीचं वातावरण दूर करू. या घटनास्थळीचा पंचनामा वनपाल खरवडे, पशुवैद्यकीय अधिकारी काळे, लोककल्याण आधार पुणे जिल्हा महिला अध्यक्ष संगीता बगाड यावेळी उपस्थित होत्या. काल दुपारी 12 वाजता बगाडवाडी या ठिकाणी, हां, तुमचं नाव काय? अंजना जनार्दन भोईर यांची वाघाने शेळी खाल्ली आहे. तर आपण या घटनास्थळी आलो आहोत, तर त्यांना विचारणार आहोत कशा प्रकारे ही घटना घडली आणि काय काय सांगाल, बोला. शेळ्या चाऱ्या चालवलेली ना आम्ही, हां, आणि खोराणा चालवलेली ना, हां, तेव्हा मग वर याच्यात झाडामध्ये जाताना ना वरतून दोन माणसं गेली, खालून मी राहिली आणि मधून शेळ्या होत्या. बर, आम्हाला काय माहित नाही मधून मध्ये वाघाचे म्हणून. आणि मग शेळीचा आवाज आला एकदम गोगलेला, तर म्हटलं आता ही शेळी शेळीना शेळीला मारली असेल ना. ओके, पुढच्या शेळ्या पुढे पळाल्या, मागच्या शेळ्या माग पळाल्या, तेव्हा आम्ही चौकशी केली का ही शेळी का बरं ह्या शेळ्या माग पळाल्या. म्हणून वरच्या शेळ्या खाली आणल्या तर बघतो तर एक शेळीच नाही, मग सापडवले आम्ही 9 जण होतो आम्ही सापडवायला, पण कोणाला पण सापडले नाही शेळी. बर बर, या ठिकाणी लोक कल्याण आधारच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आहेत. काय सांगाल, वारंवार या ठिकाणी या घटना घडत असतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्ते, माझं नाव सुनीता शांताराम बगाड, माझं गाव पारगाव बगाडवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मला असं सांगायचं आहे की जेव्हा आम्ही अभियानात आहोत, अभियानात मला ताई आणि ताईची फॅमिली अशी डेव्हलप करायची आहे. आणि मग जर आज मी ताईला असं डेव्हलपिंगचं थोडंसं मार्गदर्शन करते आणि आज ताईची जी नुकसान झालेली आहे, आज नाही म्हटलं तरी बकरीची 10 ते 15 हजारच्या पुढे चांगली किंमत आहे. कालच मी एका ठिकाणी जाऊन आली, मला स्वतः बकरी घ्यायची होती, तर 15 ते 17 हजारावरून आमचा वाद झाला अक्षरशः, म्हणजे त्या किमतीची आज त्यांची नुकसान झालेली आहे. आणि आज सदर ताईने मला फोन करून कळवलं तर की सदर अशी अशी घटना घडलेली आहे. तर फार वाईट वाटलं की जेव्हा जेव्हा आम्ही मासिक मीटिंगमध्ये महिलांना अगदी उभारी देतो की आपल्याला कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, गाय गोटा आहे, शेतमजूर म्हणून वेगळं काहीतरी शेतीला जोडधंदा तो पारंपरिकच चालत आलेला आहे आणि तो पुढे चालवायचा आहे, पण आजच्या मितीला ह्या ताईची आज म्हणलं तरी 15-23 हजाराची चोरी झाली अशी समजू आपण, नुकसानच झालेली आहे. तर मग ही नुकसान आम्ही कुणाकडे याची तक्रार करायची किंवा आज ह्या ताईची झाली, कदाचित उद्या ह्या शेतकऱ्यांची होऊ शकते. आणि प्रत्येक माझा जो शेतकरी आहे, आज प्रत्येकाच्या बकऱ्या आहेत बघा, तुम्ही अगदी बघू शकता सर बाजूला. आणि मग याला पर्याय काय? आता इथेच काल सदर घटना घडलेली आहे. सदर घटना घडलेली असून देखील पुन्हा शेवटी यावंच लागली की नाही इथे, मग आम्ही याला पर्याय काय द्यायचा सांगा. मग आता ताईनी बकऱ्याच पाळायच्या बंद करायच्या किंवा काय सोल्युशन आम्हाला? मग आम्ही वनविभागाकडे तक्रार करून म्हणजे त्यांना काहीतरी उपाययोजना त्यांनी आम्हाला द्यावी, ही आमची फार तळमळीची अपेक्षा आहे. नक्कीच तुम्हाला वन विभाग मदत करेलच, कारण का ही एक आपत्तीच आहे आणि वारंवार ह्या घटना आपल्या भागामध्ये घडत असतात, तर याच्यावरती देखील वन विभागाने तातडीने लक्ष घालून याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला हवी आहे. आणि या ठिकाणी काही आपले शेतकरी आहेत ज्यांचे आपण या ठिकाणी शेळ्या चारा येत असतात, गुरे चारा येत असतात, काय सांगाल, काय तुम्हाला वाटतं, भीतीचं वातावरण वाटतंय का काय वाटतंय? त्यांनी पाहिलं, भीती निर्माण झालेली आहे, दहशत झालेली आहे बघा आता. आणि समोर काल शेळी पकडली, यांची गाय उधळलं होतं यांच्या पहाटे, माया काय होतं गाय उधळलं त्यांच्या पहाटे. तुमचं नाव काय? लुमाईश नगर. बर बर, काय झालं सांगाल? ते तिथं आला, गायन लगेच दाय तोडली, गाय मोकार फुस करायला लागली, पण मी तर झोपलेलो होतो ना, लगेच बॅटरी लावली, मग ते पळाला असा खाली पळाले होते, रोड ना इकडे पळाला, सकाळ सकाळ लगेच इथं घटना होती. बर बर, ठीक आहे. मनापासून आभार.
की त्यांनी आज बघा अगदी डोंगराच्या जवळ आलेलो आहोत आणि आजपर्यंत म्हणजे आज आमच्यापर्यंत आज 24 तास पोहोचलेला आहे तर त्यांनी असं पोहोचावं आणि आमच्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच आम्हाला मदत करावी. आमची फार मदतीची अपेक्षा त्यांच्याकडे आहे की असं कुणीतरी यावं आणि आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल की आशा द्या. कोणी नाही आमचा वारी कोणी नाहीये तर त्याला थोडंसं मार्गदर्शन झालं पाहिजे शेतकऱ्यांना की काय करावं. आता शेतकरी तर काही बदलू शकत नाही. शेळ्या पाळणं बंद करू शकत नाही. आता आम्हाला यावंच लागणार आहे तर उपाययोजना होणे फार महत्वाचं आहे. अन्नच आहे ना. तर उपाययोजना झाली पाहिजे आणि सदर शेतकऱ्याची नुकसान नाही झाली पाहिजे. कदाचित आज जनावर आहे उद्या माणसाची सुद्धा हानी होऊ शकते. एखादं कुटुंब आहे किंवा सदर आता शेतकरी आहे शेतकरी शेतातच असतो तर ती होऊ नये याची उपाययोजना झाली पाहिजे. आणि तिकडे कळची विनंती आहे की न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज 24 तास पारगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.